तो बाळू बाबा आल्यामुळं आज किती बघा गोकुळ फुलले की नाही सांगा, एकदम म्हणा बघू हजार रुपये तू बसा निवांत दोन तीन कोण बसेल काय सांगा बरं. ती ताकद कोणाची आहे हा काय सांगा बाबा, एक नंबरच झोपाय ना झोपा नाही करायचं बाबा. ही ताकद माझ्या काय म्हण दौ ताकद, ताकद ही आदर्श रूपामध्ये आपल्याजवळ वास करत असते. एक्झाम्पल सकाळपारी तुम्ही आंघोळ करायची, अंगाचा वाला टावल टावेल फक्त बेडवर टाकायचा. आणि तुमचा टावेल जो तुमच्या बायकून बघाय, ती नुसतं असं बेडी त्यानं बिन सांगताना वाढ झाला त्याला म्हणजे आदर्श ते आदर्श तिला सांगायला लागत नाही टावेलवर टाका, नुसतं असं बघितलं की लगेच मला यायला गोष्टी आपल्याला काहीतरी चुकलंय घड्या बाबा टाळलं सजून टाकते याला म्हणायचं असू शकते आदर्श. तिला भाव नाही तिला सांगायला लागत ना, फक्त नुसत बरोबर घडी देऊ वाळा किंवा सांगा बरं तिला किती शक्ती म्हणायची आदर्श. लक्षात ठेवा सगळ्या नाही वाजवायचे हा नाही सभासद हे लक्षात ठेवा, आम्ही घेतले मध्ये आमचं काय अडचण नाही तुम्ही सभासद सगळे. तर आप्पा मा असे आदर्श ते आपल्याला वास करते म्हणताना या बाळूमामाच्या येण्यामुळे काय झालंय, बाळूमामाच्या येण्या आज इथं असा फोन आहे त्याला टेन्शन आहे सांगा बघा पुढे माझ्या मला शरीर काही टेन्शन नाही मी असं निवांत असतो या पुढे माहिती तुम्ही बघावा मनाचं पण टेन्शन काय जरा प्रत्येकाला टेन्शन आहे, कुणाला लगीन होईल का नाही टेन्शन आहे, कुणाला का झाले म्हणून टेन्शन आहे, कुणा कुणाला बायको मारते टेन्शन आहे, कुणा कुणाला सगळ्यांच्या समोर मारते म्हणून टेन्शन आहे, कुणा कुणाला भाव वाटणे म्हणून टेन्शन आहे, कुणा कुणाला पोरगाशी उलट म्हणून टेन्शन आहे. तिथे टेन्शन फ्री असा कोण आहे का सांगावं हाय हातवर करा हाय हा तुम्ही तिकडे म्हणता तिथं कोण असं सांगा मग अशा मग शाहीर काय नाही मी गरगरीत निवांत आहे मला काही अडचण नाही मी असाच आहे मला टेन्शन कशाचं नाही असं कोणाचा हातवर करा. आणि माझं मग असं नाही कार्यक्रम सांगू बाबा मला कार्यक्रमाचं नाही सर मला माझं तुम्ही बोलतोय आता आप्पा मा या जगात टेन्शन नसणारा माणूस एकही सापडणार हुडकून सापडणार नाही कशात फक्त भाग वेगळा असू शकत फक्त टेन्शन आहे फक्त ते टेन्शन मुक्त होण्यासाठी जसं आपलं टेन्शन म्हणजे सुरतकलेलं कापड आहे आणि देव म्हणजे आपली इस्त्री आहे देवापाशी गेलं की ती दुसऱ्या कापडावर इस्त्री ठेवलं दुसऱ्या कापड ताट होतो की नाही ताट तसं आपल्या टेन्शन होण्या देवाच्या इस्त्री ठेवायची ताट होत आहे कुठे होईल ना म्हणताना त्याची कृपा आहे तुम्हा भले पवित्र आहे बरं का. आणि मुळात देव मानणं आगर न मानणं प्रत्येकाचा प्रश्न ते प्रश्न आहे माना आगर न माना तुमचा प्रश्न ते मी सांगू शकतो मानाच म्हणून पण हा जो पवित्र भंडार आहे माझ्या भगवंत बाळूमाचा खंडोबाचा आपल्या विरोबाचा मायकाचा आई यल्लमाचा जो भंडारा पवित्र आहे हा भंडारा इतका पवित्र आहे ही प्रत्यक्ष कल्पवृक्ष काम धेनुगा आहे
ज्याच्या भाळाला हे लागत त्याचं विघ्न हरत. दोन टिकलेला वाजे नाही त्या सगळ्या आपण गुरुजी लागत. कपाळावरून काळा असतो या तर हे सोनं आहे हो. हे सोनं आपल्या कपाळाला शोभून दिसतं. माता शांत राहतो. यात जी काय वाईट विचार चाललाय त्यावर नियंत्रण राहते. त्याच्यामुळे काय चाललंय का नाही सासूला कमी सकाळच्या करून द्यायचा. तिला शिळ वाढायचं. नवराला की तिला कागळी सांगायची. असली नाडेबोड्या सगळं शांत करते. चांगलंच करते. आमच्याकडलं परवाची कार्यक्रम राहतं. काल एक दिवस कार्यक्रम नव्हता. बाबा परवाचा कार्यक्रम होता. तिथं झाली नव्हता कार्यक्रम करून करून माझ्या अंगाला पाच ताकद गेली. मी दहा जर दावायला गेलो जरा म्हणजे दहा अंगाला ताकद कमी दवाखान्यात दावा गेलो. आणि एकटा माझा नंबर चांगल्या नंबराला आतो. एकटा लोळत लागला. लोळायला लागला. लिहायला काय झालं लोळायला. तोडलं म्हणला कोटा तोडलं म्हणला. मेलो मेलो म्हणला. मी डॉक्टर म्हणजे आज येणार जीव बाहेर बाहेर घे म्हणलं. माझा नंबर जाऊन मी आज ये म्हणलं. माझा जीव चाललाय म्हणलं घ्या त्याला. त्याला आत घेतला. मग मी जरा आत गेलो बघा नेमकी आता झालंय म्हणलं. आपण लोळायला आला म्हणजे काय तर वाचली होती माणसं. म्हणजे तुला मूत खडा झाला नेमकं काय झालंय तुला काय लोळायला. तोडलं म्हणला. सपनच म्हणला. डॉक्टर म्हणला काय मरत नाही मी आहे का जरा थांब. एक काम कर. तो काय खाल्ला तोच काय काल अरबाट सरबाट शिवपाक काय म्हणला. खाल्लो नाही म्हणला. मग म्हटलं काय तुम्ही गोळी बिळी खाल्लायस काय आरवाचा मोगाम. ते पण खाल नाही म्हटलं. बरं बायकूचा मार बी गुमान. हा ते म्हणा ते पण नाही म्हटलं. मग तुझ्या पोटात मला दुखायले तो अवस्थ म्हणला. काल थोरल्या भावानं काल गाडी घेतली आणि प्रवास नाही पडत म्हणला. दुखायला लागले म्हणला. डॉक्टर म्हणला उठण वाटायला लागला. या जगा वेळेला कुठं औषध नाही म्हणला. ती दुखत नाही मला. मळमळते म्हणला. ती मळमळ बारीक आहे म्हणा. कुटकुट ते ती म्हणला माझ्याकडे झाला. जगात माझ्याकडे नव्हतं. जगाकडे कुठं मला औषध नाही. तू उठून मला वाटेल लागला. त्याला म्हणायचा मत्सर भाव. हा भाव नसून मित्रांनो भावानं कौलं काढली. पत्रा काढला मळमळ. भावाच पर मळमळ. भावानं कोबा काढून फुशी काढली मळमळ. तिकडं मळ माझ्या पोटात लागत तुझ्या. असला मत्सरभाव चांगला आहे. हा मत्सरभाव मला कंट्रोल ठेवायचा तर ही पवित्र कपाळाला लागलं. ज्यावेळी 1400 वर्ष जगलेला चांगदेव वाघावर बसून हातात कोरट्याचा म्हणजे सापाचा कोरटा घेऊन आला होता. कोणाला काय ठेवायला नामदेव मुक्ताबाई नामदेव ज्ञानदेव मुक्ताबाई मिरजेला लय काय राहते हॉस्पिटल राहायची. हा तिथं कृपा मायवून जेवढा कृपा माय सुद्धा लक्षात ठेव. व मराठी भाषे भुईत मारले की खुट्टा आणि भीती मारले की कुंती म्हणता म्हणता चालू मसून बोलली. ही माणसं शाही माणसं आहे. ती अभ्यासक माणसं आहे. ती संत वाचनाला जाणारी माणसं आहे. ती संत ज्ञानेश्वर मुक्ताबाई निवृत्तीनाथ आणि सोपानदेव अशी चार भावंड जेवढे का पडक्या भिंती बसली होती. ती अंतरात जाणलं मुक्ताबाई आधी माझ्या शक्ती दादा 1400 वर्ष झालेला अतिज्ञानी अति महाविद्वान पंडित चांगदेव आपल्याला घाटपडा वाघा बसून आलाय. त्याच्या हातात नागाचा चाबूक आहे आणि आपण बसली मुली भिंती आपण कसं आहे याच. अग मुक्ते ही निर्जीव भिंत तुझा ऐकणार नाही काय ग ज्ञानदादा बघू काय ऐकेल काय. अगं बघ ना ज्यावेळी मुक्ताबाई आदि मायाशक्तीनं त्या भिंतीवरती हात ठेवला निर्जीव भिंत अंतराळी चालू लागली उडू लागली आणि त्या चांगदेवाच्या पुढे गेली. चांगदेवाने विचार केला या वाघामध्ये जीव तरी आहे तो चालतो. या चार भावंड किती श्रेष्ठ असतील की ते निर्जीव भिंत चालवल्या. ती ताकद त्या भीतीची का त्या चौघांची. मोठ्यानं बोला. 1 2 3 4 त्यांची म्हणताना तुम्हाला चांगलं विचार असणार ही ताकद माझ्या म्हणताना हे पवित्र आहे. कपाळ धारण केले अनुभव घ्या. कारण अनुभवाशिवाय देव कळत. केला कृपा माझ्या संगावरी
दुसरं काय ध्यान नाही, जायचं काय करणार, वाऱ्या करतोय भले तिकडे जायची गरज नाही, पण तुमच्या घरापासून तरी मनापासून हटण्या व जगाला लावायसाठी काय करू नका, कारण भगवंत हा असा आहे की त्याचं प्रदर्शन नको, अंगीकारा नक्की अंगीकारा, मनात असते हृदय असून दे जप करा भगवंतांना वगैरे गळ्यात घालून रुद्राक्ष माळा ओ केवशयांना
तुमचा प्रपंच करा, तुमचा घरदार सांभाळा, त्यात तुम्हाला थोडा जर वेळ मिळाला माझ्यासाठी तर या. तुमचं घरदार सोडून माझ्यासाठी डासक्या मामा सांगितलं, कारण मित्रांनो मामान साऱ्या जगाचा प्रपंच केला, आम्हाला एक प्रपंच करता येत नाही. कारण घरात एक जर पाहुणा आला तर सगळं घर पाहुणं होतं. त्या पाहुणला कोलगेट रन, दादा साहेब रन, पाणी रन, ट्रावेल रन, ही देऊ रन, ती देऊ रे, एका पाहुणला खायला येतो आपण. जगाचा आज 18 बघू मामा दिले, 18 बघ, 18 बघा, जवळजवळ कमीत कमी 70 ते 80 हजार डोकं येतील रोज सकाळी 2-2.5 हजार लोकांचं जेवण, संध्याकाळी 4-5 हजार लोकांचं जेवण. विचार करा, रोज चालू आहे असं. हा अन्नदान रोज चालू आहे, कंटिन्यू चालू आहे. एक दिवस भरणार खंड नाही आहे. जेव्हा कोरोना होता तेव्हा पण अन्नदान चालूच होत, आणि आता सुद्धा चालूच आहे. ते काय बंद आहे विचार करा. मेंढरे हिंडवायची कुठं, रोज माझं जेवण करून घालायचं कुठं, रोज कुठं जायचं, पाऊस आला की मेंढर बसवायची कुठं, आहे का काय ठिकाण? आम्ही एक प्रपंच केला तर या कोण गेलोया. पवना म्हणला त्या मावशी हाय बर, कशाच बर, माझ्याच घर असं नाव रा म्हणतोय. काय कर ना, त्या पवनात एवढं केलं मी येलो की बरं मला मारलं. काय कर, काय बरं ना, एक प्रपंच केला की मावशी कटाळतीया, एक लग्न केला की बाप कटाळतोय. आणि अखंड जगाचा पसार सांभाळा नेलं सोपा आहे काय मावशानो? हा बोलत राहा. आता उठाई दे, उठाई दे, पुढ्यात जेवण आहे, काय अडचण नाही. त्यामुळे बोलाय का डिले बोलणार, तुमचं तोंड मला वाढवलंय. आता तो बस कर बाबा, आम्हाला पुरं झालं या. आमच्या पोटात कावळ्यावर लुडून मरून ती मातीला गेली म्हणतात, तर मी काय सोडणार नाही. मला मामाने सांगितलं पिट्टाच पडायचा, आज ढिलं पडायचं नाही. आज गावल्या तर कात्री दुनी मांडी जेव्हा सोडायचं नाही. कारण फक्त आणि फक्त जीव झुरतो फक्त मामाच्या भक्तीसाठी. तुम्ही भक्ती करावं आणि या मामाच्या चरणाला विलीन व्हावं. म्हणजे मामात नव्हतं, कोणत्या पण तुमचा जीव कुठला वाटेल तो कुठला पण देवाच्या देवाच्या चरणावर विलीन व्हावं, फक्त हीच भावना असते. तर काय नाही, जुन्या काळामध्ये माणूस प्रपंचा सवडीनं करायचा आणि परमार्थ आवडीनं करायचा. आता प्रपंचा आवडीनं करतो आणि परमार्थ जावला तर देव पावला, नाही तर तसा त्याला सोडला. असं सगळं आहे म्हणताना आप्पा मा संग तुझ्या जीवाचा पंढरीचा चोरा, पंढरीचा चोरा.
बैल बरोबर 10:30 मला जास्त काही मी ताणत नाही किंवा जास्त मी लांबवत पण नाही. आता कसं टुबुक 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 चालत नाही बारले भांगासर परत टाकणार गेलो कोकरूडला. अशा पहिल्यांदा माझ्यामध्ये 50 मावशी होते ऐकायला. नंतर जसं माझं इंटरव्ह्यू झालं मध्ये या जायला चालू केली. म्हटलं जाय ना कसं आपण कसं आहे कोणा अडवू शकत नाही. बसा म्हणू शकतो मला तर मावशी मोस्ट म्हणू शकतो मी नाही जाऊ दे. मग त्या मावश्या जाताना त्याच्या सगळ्या गेल्या आणि त्याची 1% होती. मग ते आपलं कार्यक्रम झाला. शटर माझ्या पाया पडायला इकडे आणि आले तिथं पाया पडायला माझ्या आले आणि माझ्या तिला तोंडावर हात फिरवलं. मला म्हणले वार म्हणलास माझ्या नात वागत आहेस. म्हणलं बरं झाला ते तुझ्या नातू. म्हणलं काय करतोय. मला म्हणले तुझ्या घरात म्हणले असा रोज बोमजी तुम्ही गावा. मला बरं झालं काय म्हणलं. म्हणलं माझ्या म्हणलं तो अंदाज. म्हणलं मला एक सांग त्या 50 बाया बसल्या सगळ्या निघून गेल्या तू का म्हणलं थकल्यास. म्हणली बाळा मी पण जाणार तुम्हाला पण लई झोप आल्या पण तुझ्या जो पाय म्हणजे म्हणली काबू द्यायची म्हणजे माझा म्हणली तुला मागून आणला. तसे तर कुणाच काही थकला असं लागला पण माय कुणाच काय थकलं काय कुठल्या आकार कोण थांबतो काय माहिती आहे का. जेव्हा पण बघा अपदर्शन करा लग्नात बघायचं बघा. मी माझं लक्ष बारक असते लग्नात गेलं की त्या कोरोल्यांचं लक्ष कोरलंच बायकाचं लक्ष रोखवतावर गड्याचं लक्ष जेवणावर नवऱ्याचं लक्ष बायकोवर स्वामीचं लक्ष दक्षिणावर आणि टेम्पोला लक्ष त्या भाड्यावर किंवा दिलेली जवळ काय कोणा कोणा मिळेल सांगा बरं. मी कोणाला कोणा आहे का लग्ना कोणा लक्ष असतंय का. तस त्या अर्थान असं म्हणलं अप्पा मा बाळूला चाकरला लावला जेवायचा आणि थाळी लग्न घासून पडताळात पालती घालायचा. ती रोज थाळी घासून 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 जीर्ण झाली होती. त्याला एक होल पडलं होतं बिळूक म्हणा होल म्हणा छिद्र म्हणा. त्यात पातळ जर काय घातलं आमटे घातलं खाली जाऊन राहायचं दह घातलं खाली पडायचं भात घातलं खाली पडायचं. भात तुझा म्हणणार खराय देवा बघाय घातात काय घ्या. मी म्हणलं झोपल्यास खराय देवा रिटती रिटती खराय देवा किती लक्ष काय बघा भात घातलं पडायचं खराय देवा काय घाता आय का मिळत आहे बघा. गाडीत चालल्या त्या सालच्या घाटा चालल्या तिथे रोज घातात. आपा मा पातळ पदार्थ लागला करायला मला दुसरी थाळी द्या. एके दिवशी काय गंमत झाली त्या असणाऱ्या अखोर गावाला शेजीच्या घरवाड्याला बरे का बाळूमा बाळूमामा सारखं आणि तीन तीन कामगार होतो बरे का. म्हणून सण तुकारामाला काय म्हणता काय म्हणता सांगून घेतले तो विश्लेषण करून सांग लोकांना कळलं पाहिजे.
तुझं काय होतं या नाही ऐकता येत नाही पटत नाही होय तुझं पण खरं आहे म्हणा तू रिटायर्ड झाला त्याला बाल चालू पीसी चालू काय त्याला करायचं काय करायचं एक दिवस जन्माला आलेला आणि दुसरा दिवस मृत्यूचा विचार करा मित्रांनो माणसाचा जन्म खाटावर आता ना पहिले सांगा माणसाचा जन्म खाटावर मध्यान्न पाटावर आली पाटावर हा जन्म खाटावर मध्यान्न पाटावर शेवट घाटावर पण लक्ष मात्र हा तेवढं तुम्हाला येतं तुम्हाला तेवढं तुम्ही वाटण चाललाय का एक्झाम्पल उदाहरणार्थ आणि तुमच्या उजव्या हाताला एक पंढरीची माळ पडल्या म्हणा आणि डाव्या काळ 2000 लाल भडक नोट पडल्या तुम्ही कुठलं उचलणार सांगा बरं कुठलाही वाटत नाही बाबा अधिग्रेड म्हणा लाल भडक छात पण आपण सगळं कशामुळे घडतंय हे कशामुळे सगळा सगळा बाजार पैशा एक दिवशी मित्रांनो तुमचा मार्मिक काय तुम्ही ऐकता म्हणून मी सांगतोय तुम्ही बंद करा म्हणा मी लगेच क्लोज करणार आपलं काय तवायचं काय नगावर का होतं एक दिवशी आदिमाया शक्ती लक्ष्मी आणि विष्णूचं भांडण लागलं विष्णू म्हणतो मी श्रेष्ठ आणि लक्ष्मी माता म्हणते मी श्रेष्ठ देव म्हणला मला पटकन तू श्रेष्ठ आहे देव म्हणले मीच श्रेष्ठ आहे मला दावा काय म्हणली दावा दोघं अशी अंतराळे आली ती देव असल्यामुळे अंतराळ येऊ येत येते ना तुम्ही तिला अंतरिक्ष आली असं येतंय करायला तिने वर अंतराळे आली ती आणि आपल्या गावामधून का प्रेत यात्रा चालली ती खांद्यावर प्रेत घेतलं होतं राम नाम सत्य हे राम का नाम अमर हे असे लोक म्हणत आपले पैसे उधळत चालली होती लक्ष्मीनं काय केलं आपल्या हातामध्ये असं हात झाडले झाले ती हातात सगळं सोन्याचा पाऊस पडायचा शिक्क सोन्याचं पहिलं कसं शिक्क सोन्यात शिक्कच पडायचं होतं सोन्याचं आता सोनं कसं औषण आहे हा कोण कोण कसा रेट आहे इकडे गुजरीतला हाय फिक्स रेट आहे का नाही तुमचं पण त्या ह्याच्यात आहे शेअर बाजार डाऊनलोड किंवा अपडाऊन किंवा 70,000 ना 55 बरं 50 धरूया मिनिमम 50 धरूया 50,000 रुपये तोळा आहे किलो नव लक्ष्मीनं काय केलं वरण त्या प्रेताच्या अंगा अशा शिक्क झाडा चालू केलं बात 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 वर शिक्क्याचा पाऊस पडला सोन्याचा शिक्क्याचा पाऊस पडल्या पडल्या पहिल्या तिने खाण्यावरलं प्रेत चव्हाण खाल्ली होते आणि पैसे गोळा खाल्ला कारण हे मी ह्याला म्हणजे उठतोय म्हणजे अजून या माणसाच्या प्रेत यात्रा थांबण्या सगळं शिक्क झाली गोळा कराय ज्योती म्हणाला स्पेशल आला पाहायला म्हणली पार्व लक्ष्मी कसा आहे ना म्हणली माझ्या विमाना माणसानं बघा म्हणली गोळा सगळी म्हणली लोकांनी केलं मी श्रेष्ठ आहे माणसाने तुम्हाला किंमत दिली नाही मला किंमत दिली आणि माणसं सगळी पैसे बघा गोळा करायला येते तेव्हा देवानं उत्तर दिलं मित्रांनो मार्मिक आहे अग लक्ष्मी तुझं पैसे गोळा केलं मला पण माहित आहे मी पण बघालोय पण कुणी गोळा केलं ज्यांच्या अंगात मी आहे म्हणजे राम आहे त्यांनीच गोळा केलं त्या प्रेतान मला गोळा केलंय का म्हणजे मी नाही म्हणला आहे का मी त्याने गोळा केलंय का सांग म्हणला श्रेष्ठ कोण आहे तू श्रेष्ठ का मी श्रेष्ठ सांग म्हणला मग त्या प्रेतान पैसे गोळा केलं ते पैसा अडका सोनकावपर्यंत जोपर्यंत या धंडात राम आहे जीवन आपले दोन दिवसाचे जगात नाही कोणी कोणाचे का सगळे आहेत बायको आहे पोरा आहे मुला आहे बाळा आहे मस आहे धार आहे ढोरा आहे गुरा आहे बारकी पोरा आहे सगळं आहे की गोटा आहे शान आहे घाण आहे बाहेर सगळं चपला आहे आपली सगळं आपलं आहे का तुम्ही म्हणशीला बायको माझे पण लक्षात ठेवा इकडल्या मावशीस मी काय सुद्धा म्हणत नाही आमच्याकडे सांगतो
नाही त्या कार्यक्रमाला गावाला गेलो मजा झाली ती हाऊस होती का पोरा त्या पोरानं सुद्धा नाही लागतो म्हणता ती पल्लू वाट आहे म्हणजे मला आता जेव्हा म्हणलं शेर तुमची गाडी कुठं आली असं म्हणजे घेऊन होतो म्हणजे होता ना सगळी म्हणजे अजून काय अडचण नाही जुनाला बघतोर गाडी हाऊस गेल्या माझ्या त्या पोराला बघून असं ती वाट पोरा होता असं आणि त्याला सांगितलं दृष्टांत म्हणता तुम्हाला काय म्हणत नाही आमच्याकडे पण सांगतो आमच्याकडं माणसं माणूस गेला की त्याला भाऊकळा झाली होत्या भाऊकळा त्याला भीतना ठेवून बसली आणि त्यावेळी घरातली अर्धांगिनी ताट घेऊन येते ती कुठपर्यंत फक्त घराच्या कुंभऱ्यापर्यंत तिला काय नाही मला माहित आमच्या भागात कुंभऱ्या घराची बायको घराच्या कुंभऱ्यापर्यंत भाऊकी माझी आहे भाऊकी कुठपर्यंत मडगेटात पोचवायला तुझा पोरगा माझा आहे तुम्हाला म्हणजे याचा अर्थ सगळं सोडू नका फक्त आम्हाला यातनं काय सांगायचं भावार्थ की प्रत्येक गोष्टी लक्ष्मण लक्ष ठेवा आपण म्हणजे मला प्रपंच करणं की करायचं प्रत्येकाने प्रपंच केलाच पाहिजे गुमत अजिबात नाही आहे फक्त या देवाला विसरायचं प्रपंच हे नक्कीच करा पण देवाला विसरायचं फक्त सगळ्यांनी एकदा आहेच बघा जसं गजर त्याचं मागणार एकदा गजर करूया आणि या 15 मिनिटांमध्ये हा 15 मिनिटांमध्ये रामराम करतो तुम्ही आता बरेच चेहरा वाचला सगळ्यांनी आता बऱ्यापैकी काय अडचण नाही माझं का माहिती असेल तिघे चेहरा वाचतात 15 मिनिटात मी करतो आणि का जसं मगाशी म्हणा तसं त्याच ताकदीने त्याच तरणाने देवा सुंदर असं गोड भजन करूया आणि 15 मिनिटांमध्ये आपल्या पुढे म्हणतो माग नम शिवाय नम शिवाय नम शिवाय
असेच लोककलेचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.